पेडण्या मोपा गावठणवाड्यावर वीज चोरी करपी आत्माराम परबाक सुमार 648,644 रुपयाचो दंड मारला. मेळटा ते माहिती प्रमाण बंगल्याचे फर्स्ट फ्लोरार खंय चोरयां लायट घेतिल्ली. थंय एसी सारखिल्लो इलेक्ट्रीक आयटम्स चोरयां घेतिल्ले लायटीचेर चलतले म्हूण सुत्रां सांगता. नमस्कार, आम्ही असात पेडणे इलेक्ट्रीक डिपार्टमेंटल ऑफिसाकडे असात. पेडण्या तालुक्यात एक अशी इन्सिडंट घडल्या, गावठणवाडा मोपा हांगा एका मनशान जे ग्राउंड फ्लोर प्लस फर्स्ट फ्लोर असे घर काढून ग्राउंड फ्लोराक त्याचे मीटर असा आणि फर्स्ट फ्लोराक त्याचे मीटर ना आणि त्याने बायपास करून लाईट चोरी केल्या म्हण त्याचे इलेक्ट्रिक डिपार्टमेंटान दखल घेतल्या, कारवाई केल्या. आणि आता इलेक्ट्रिक डिपार्टमेंटान आम्ही ज्यांना ऑफिसरांक मिळल्या त्यांच्यानी असे सांगला की हे जे असा आम्ही 20 तारखेक त्याचे कारवाई केल्या आणि आता सध्या मोपा पोलिसांक सुद्धा लेटर केल्या, जर तो फाईन भरिना जाल्यार ताचेर कारवाई जातले म्हणून आमकां ऑफिसरान सांगल्या. ही जी अमाऊंट जी आसा ती खूब आसा. सांगपाचे म्हणल्यार 648,644 रुपये हे फक्त एका वर्षाचे झाले. ते घर कितले वर्ष घर बांधून कितले वर्ष झाले आणि त्याची जर हिशोब घालीत जाल्यार कितले अमाऊंट जातले. आणि हे जे असतात एका बंगल्यात वापरलेले असतात आणि हे ती चोरी करून 6.5 लाखाचे लाईट चोरी केल्या म्हण त्याचेर ॲक्शन घेतलेले असतात. आता सध्या त्याला टायमिंग दिल्या, जर तो पे करिना त्याचेर आता पोलीस ॲक्शनही जातले. सध्या इलेक्ट्रिक डिपार्टमेंटान त्या घराचेर वचून जे मीटर असा सीज केलेले असा विथ पोलीस प्रोटेक्शन करून आणि आता त्याची फुडले कारवाई जी असा डिपार्टमेंट करीत असा. खातीर पेडणेच्या मकबूल माळजी मनी.